रात्रंदिवस मी तर अभ्यास करते मोठं होण्यासाठी ते लेकर घरी आहेत ते आई बापाची काय घरी नसत काही एक आवाज होतो तिकडे जाऊन देतो टाकशील माझ्या टाकूया आताच ते वाटा लावलं दुसरं करशील माझ्या सोडून येवल्या फेवल्यानंतर नाही आलो आपण काम करताना समाजाच्या पदरात हे दान टाकायचं आहे आपल्याला हे मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून खूप जणांनी दंड थोपाडले होते काही मनाचे पात्रा घातले काही मनाचे खुटी आडवी केली काही जण म्हणत यार बसा ना खाली तुम्ही त्यांच्याकडून तर नाही ना आले आरक्षण घेऊन तरी बी मी घेत नसतो मेले कलाकार नमून आहे मी वाटच नवीन तवाच थांबत मी एवढ्या कच्च्या तालमीतला नाही तुमच्या गर्दीत घुसलोच नसतो त्या म्हणलं असतं काचवर करा आणि गाडी वळान चला घरी मी कच्च्या तालमीतला नाही तुमच्याच रक्ता मासाचा खानदानी मराठाचा मी सुद्धा सरकारी छाताडावर गोळ्या घालायला लावल्या तर आम्हाला छाताडावर गोळ्या एक इंचही पळालो नाहीत आम्ही आणि आमच्या महिला सुद्धा अंतरवालीच्या पळाल्या नाहीत आता मागचं खाली बसा म्हणते तर बसा नका तुम्हाला निवडणुकीला भरायचं कटी दखल आहे का काय भिताड फिताड काही अरे त्याच्यामुळेच आरक्षण आढळलं का नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट